अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संजीव गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग आदी पेन्शन योजना या प्रलंबित असल्यामुळे शिवसेना युवासेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन एका आठवड्याच्या आत दुर्बल घटकात असणाऱ्या गरजवंतांचे प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व दुर्बल घटकांद्वारे भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी त्यांनी दिला आहे। जय महाराष्ट्र। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जो तालुक्यातला दुर्बल घटक आहे, ही जो पीडित आहे, या सर्व परिवाराच्या सुख सोयी सुविधांपासून वंचित आहे, ज्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये जो दिव्यांग बांधव येतो, जे विधवा महिला येते, त्याच्यानंतर जे अनाथ मुलं येतात, वृद्ध लोक येतात, अशा सर्व संजय गांधी निराधार योजनेमध्ये या कक्षेत बसणाऱ्या ज्या आतापर्यंत आलेल्या प्रलंबित लोकांच्या ज्या याद्या होत्या इथे, तर गेल्या 8 महिन्यांपासून म्हणजे शिंदे फडणवीस सरकार जेव्हा या राज्यामध्ये आलं, त्या 8 महिन्यांच्या कालावधीपासून या सर्व लोकांच्या ज्या इथे निराधारांच्या याद्या समाविष्ट केलेल्या होत्या, त्या आजही 8 महिन्यांपासून प्रलंबित झालेल्या आहेत। 2000 रुपये महिन्याप्रमाणे या लोकांना आतापर्यंत 2 महिन्यांची जे अनुदान मिळालं पाहिजे होतं, ते 2 महिन्यांचं मिळालेलं आहे या पेन्शन योजनेमध्ये। आम्ही आज माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि या सर्व लोकांच्या ज्या मागण्या मागच्या 8 महिन्यांपासून पेंडिंग पडलेल्या आहेत, यांना त्वरित या सर्व प्रलंबित मागण्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा आणि या लोकांना या नियंत्रण कक्षामध्ये लवकर बसवावं व गरजूंना याच्यातनं जे मागच्या 8 महिन्यांपासून सर्व सोसावं लागतं आहे, कारण की आज आपण पाहतोय की राज्यभरामध्ये नाही देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 1000 रुपये महिन्याला देतात, परंतु 1000 रुपये महिन्याला दिल्यानंतर सुद्धा मागच्या 8 महिन्यांपासून यांनी फक्त 2 महिन्यांचे पैसे या पेन्शन धारकांच्या अकाउंटला टाकलेली आहेत, पण आतापर्यंत मागच्या 8 महिन्यांपासून एकही रुपये टाकत नाही आहे। या तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मागच्या 8 महिन्यामध्ये झालेला आहे। कोणता अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्याने या सर्वसामान्य घरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सुख सुविधांचा जो उपयोग असतो, त्यांना सुख सुविधांचं हे मिळतं, लाभ मिळतो, अशा सर्व लाभार्थ्यांना एक प्रकारे या सर्व लाभार्थ्यांचा पैसा खाण्याचं काम या तहसीलमध्ये झालेलं आहे। तर आम्ही माननीय तहसीलदारांना ते सुद्धा निवेदन केलेलं आहे की ज्या कुणी या दुर्बल घटकांचा जे निराधार आहे, त्यांची समस्या एवढी भयानक आहे की ते चालू शकत नाही, तहसीलमध्ये खेड्यापाड्यावरून येणारा हा दुर्बल घटक जो या संजय गांधी निराधारमध्ये बसतो, अशा संजय गांधी निराधारमध्ये बसणाऱ्या घटकांना लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आणि ज्या कोणत्या अधिकाऱ्याने मागच्या 8 महिन्यांपासून या सर्व लोकांच्या स्वाभिमानाचा पैसा खाण्याचं काम केलेलं आहे, अशा सर्व लोकांना तात्काळ निलंबित पण केलं पाहिजे, कारण की आताच माननीय तहसीलदारांनी त्यांच्या वाक्यात सांगितलेलं आहे की एका अधिकाऱ्यावरती कारवाई करणारच आहेत, चौकशी सुरू झालेली आहे, परंतु आणखी 2-4 जण याच्यामध्ये श्रावणबाळ योजना असेल, राजीव गांधी योजना असेल, दिव्यांग बांधवांचा पैसा असेल, तो खाण्याचं काम हे सगळेजण करतायत। आता या मागच्या 8 महिन्यांपासून आपण पाहतोय, परंतु मागच्या 25-30 वर्षांमध्ये किती मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये झाला असेल हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनासमध्ये काही दिवसामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून आणून देणार आहे। जर या 8 दिवसांमध्ये या संजय गांधी निराधार योजनेमध्ये जी निराधार दुर्बल घटक बांधव आहेत, भगिनी आहेत, काही अनाथ मुलं आहेत, वृद्ध आजी आजोबा आहेत, यांना जर न्याय मिळाला नाही, तर येणाऱ्या 8 दिवसांनंतर या तहसीलमध्ये आम्ही भीक मांगो आंदोलन हे शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून करणार आहे। मी माननीय तहसीलदारांना, जिल्हाधिकारी साहेबांना, यांना सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की या लोकांचा लवकरात लवकर जो पेंडिंग पडलेला विषय आहे, जो प्रलंबित केलेला विषय आहे, जो या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज पेंडिंगवर पडलेला आहे, या सर्व लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।